नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. तर आजच्या या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत रेशनिंगच्या दुकानामध्ये जे अन्नधान्य येतं ते अन्नधान्य कोठून येतं, त्याचबरोबर कसे येत असतं आणि स्वस्त दरात का दिलं जातं, याचा एक ऐतिहासिक बॅकग्राऊंड जो आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर हे कोठून कसं आणि स्वस्त दरात का दिलं जातं ते पण बघणार आहोत. तत्पूर्वी बघा, हा चार्ट जो आहे एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. स्वस्त धान्याचं दुकान जे आहे हे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणतात, सार्वजनिक वितरित पद्धत असं म्हटलं जातं. तरी सार्वजनिक वितरित पद्धत कशा पद्धतीने काम करते ते बघायचे तर आहेच, पण त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघू की ज्याच्यामध्ये परीक्षेला प्रश्न पण विचारला जाऊ शकतो इकॉनॉमिक संदर्भात. आता भारतातील जी PDS आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, म्हणजे थोडक्यात काय तर स्वस्त धान्याच्या दुकानाची जी पद्धत आहे किंवा स्वस्त धान्य जे वितरित केलं जातं हे जगातील सर्वात मोठी जी सिस्टीम आहे ती भारताची आहे, माहिती असून ते याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा मुद्दा जो आहे तो 1960 भारतामध्ये काय झाली होती तर या स्वस्त धान्याची वाटप करायला सुरुवात झालेली होती. आता ही भारतामध्ये सुरुवात झाली होती का नाही आहे, याच्या अगोदरपासूनच जगामधील इतर देशांच्या मध्ये झाली होती. बघा, वर्ल्ड वॉर सेकंड ज्या वेळेला संपलं, म्हणजेच जागतिक युद्ध जे दुसरं संपल्यानंतर, जग हे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये खूप कमतरता जगामध्ये जाणवू लागली होती, उपासमारीचं प्रमाण वाढलं होतं. मग ज्या देशामध्ये अन्नधान्याचं उत्पन्न जास्त होत आहे त्या देशातून ज्या देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा आहे तिकडे काय केलं जाऊ लागले तर अन्नधान्य आयात करावे लागू लागले आणि ते आयात केलेले अन्नधान्य त्या देशाच्या सरकारच्या मार्फत लोकांच्या मध्ये कमी किमतीमध्ये वाटायला सुरुवात केली होती. अशीच भारताच्या बाबतीमध्ये बघा, 1960 सुरुवात झालेली होती की जे आयात केलेले जे धान्य होते, अन्नधान्य जे होते ते भारतामध्ये वाटायला सुरुवात करण्यात आलेली होती, आयात केलेले सुरुवातीला वाटलं जात होतं. बघा, PL 480 पब्लिक लॉ 480 या कायद्याच्या अंतर्गत अमेरिकेच्या मार्फत भारताला गहू देण्यात आलेला होता. हा भारताच्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत ना, या कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत हा भारतामध्ये गहू आलेला होता तो खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ज्यांनी बघितलेलं नसेल इकॉनॉमिकचे लेक्चर त्याच्यामध्ये तुम्हाला हा मुद्दा एकदम क्लिअरली कळेलच. आता नेक्स्ट 1970 काय करण्यात आलं की जे भारतामध्ये सुरुवातीला अन्नधान्य वाटप करायला सुरुवात केलेली होती, आता ते अनुदानित पद्धतीने वाटायला लागले. अनुदानित पद्धतीने म्हणजे काय की समजा 10 रुपये किलोचा जर गहू असेल तर त्या 10 रुपये किलोच्या गव्हाला 8 रुपयाची जी किंमत आहे ते सरकारच्या मार्फत भरली जाईल, म्हणजे सरकारच्या मार्फत 8 रुपये या गहू खरेदी करण्यासाठी वापरले जाईल, 2 रुपये त्या ग्राहकाच्या खिशातून घेतले जाईल. ही 8 रुपये जी अमाऊंट आहे याला अनुदान असं म्हटलं जातं, माहिती असून ते अनुदान पण कशाला म्हणतात ते. नेक्स्ट 1990 काय झालं की बघा, डोंगराळ भाग असेल त्याचबरोबर दुर्गम भाग असेल या भागामध्ये पण काय करण्यात आलं तर या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे स्वस्त धान्याची वितरण करायला सुरुवात करण्यात आली होती. आणि मग 1997 एक बदल करण्यात आला. आता या बदलामध्ये काय करण्यात आलं, टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, याला TPDS असं म्हटलं जातं आणि याचं मेन टार्गेट जे होते ते गरिबांच्यासाठी, त्याचबरोबर जे बिलो पॉवर्टी लाईन जे आहेत म्हणजे थोडक्यात दारिद्र्य रेषेखालील जे आहेत त्यांच्यासाठी टार्गेट करण्यात आलं की त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करायचा आहे. मग त्या आधारावरती बघा, रेशनिंग कार्डचा जो कलर आहे तो डिवाईड करण्यात आला. आत्ता पिवळं रेशन कार्ड आहे, येलो असेल, त्याचबरोबर केसरी असेल, त्याच्यानंतर पांढरं रेशन कार्ड आहे. तर हे उत्पन्नाच्या आधारावरती काय करण्यात आलेलं आहे तर हे रेशन कार्डचं डिव्हायडेशन करण्यात आलेलं आहे. जे येलो रेशन कार्ड जे आहे हे पिवळं आपण म्हणतो, पिवळं रेशन कार्ड दारिद्र्यरेषेखालील लोकांना देण्यात आलेलं होतं, केसरी जे आहे ते मध्यमवर्गीय कुटुंबांतील लोकांच्यासाठी देण्यात आलेलं होतं, जे पांढरं रेशन कार्ड जे आहे ते हायर लेवलचा जो गट आहे त्यांच्या संदर्भात हे रेशन कार्ड होतं, ठीक आहे. आता मुद्दा नेक्स्ट आला की या सार्वजनिक वितरण पद्धतीमध्ये कोणत्या कोणत्या धान्यांचं वाटप केलं जात होतं बघा, आजही केलं जात आहे. बघा, गव्हाचं केलं जात आहे, तांदूळ असेल, डाळी असेल, रॉकेलचं केलं जात होतं, पामतेलाच्या पिशव्या असतील, त्याचबरोबर साखर वगैरे वितरित केली जात होती. आणि वाटलं सरकारला, केंद्र सरकारला, राज्य सरकारच्या मदतीनं, तर याच्यामध्ये आणखी काही अन्नधान्याचं पण काय केलं जाऊ शकतो, समावेश केला जाऊ शकतो, ठीक आहे. आता या आधारावरतीच बघा, 2013 फूड सिक्युरिटी ऍक्ट म्हणजे अन्न सुरक्षा कायदा पास करण्यात आला आणि याच्यामध्ये जवळजवळ 75% ग्रामीण भागातील जनतेला फायदा भेटला या अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत. त्याचबरोबर 50% शहरी भागातील जे गरीब
आहेत त्यांना फायदा भेटला. याच्यामध्ये 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ, त्याचबरोबर 1 रुपयाच्या आसपास जे भरडधान्य वगैरे आहे ते वितरित करण्यासाठी हा पब्लिक फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आहे, अन्न सुरक्षा कायदा पास करण्यात आलेला होता. आता आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ की कशा पद्धतीने याचं वितरण केलं जातं किंवा कुठून येत असतं. बघा, आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे की शेतकरी जो आहे शेतकऱ्याच्या मार्फत अन्नधान्याचं काय केलं जातं, उत्पन्न केलं जातं, हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आता शेतकऱ्यांच्या मार्फत अन्नधान्याचं उत्पन्न केल्यानंतर शेतकऱ्यांनी तो गहू असेल किंवा तांदूळ असेल, मी ते लिहितो बघा, हा बाजारामध्ये विकण्यासाठी त्यांच्या मार्फत आणला जातो. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त उत्पन्न झाल्यानंतर ते गहू तांदूळ बाजारामध्ये विकला जातो. आता बाजारामध्ये आल्यानंतर केंद्र सरकारच्या मार्फत बघा त्या गहू तांदूळ याच्यासाठी एक मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजेच किमान आधारभूत किंमत ठरवण्यात आलेली असती. आता ह्यालाच मिनिमम सपोर्ट प्राईस असं म्हटलं जातं. समजा गहू जो असेल गव्हाची मिनिमम सपोर्ट प्राईस केंद्र सरकारच्या मार्फत 20 रुपये ठरवली असेल, तांदळाची जी मिनिमम सपोर्ट प्राईस जी आहे ती केंद्र सरकारच्या मार्फत 25 रुपये ठेवलेली असेल आणि याच्या खाली कोणीही खरेदी करायचा नाही आहे, जो काही गहू असेल किंवा तांदूळ असेल, हे उदाहरण मी देत आहे. आता समजा लोक जर हा खरेदी करायलाच केलंच नाहीये तर केंद्र सरकारच्या मार्फत हा गहू आणि तांदूळ 20 रुपये किलोनं गहू घेतला जातो, 25 रुपये किलोनं तांदूळ घेतला जातो. मिनिमम सपोर्ट प्राईस जी आहे ती त्या शेतकऱ्याला दिली जाते. इथं बघा एरो दाखवलेला आहे, तो शेतकऱ्याला दिली जाते आणि हे जे अन्नधान्य जे आहे ते केंद्र सरकारकडे जाते. केंद्र सरकारकडे जाते म्हणजेच केंद्र सरकार त्याचं स्टोरेज, त्याचं जे साठवणूक कुठे केली जाते, तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या जे गोडाऊन्स वगैरे जे आहेत, अन्न सुरक्षा महामंडळाचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊन मध्ये याचा स्टॉक साठवला जातो. आता याचा स्टॉक साठवल्यानंतर हे जो स्टॉक आहे गहू असेल तांदूळ असेल किंवा इतर जे कडधान्य वगैरे असेल, तो स्टॉक जो आहे तो काय केला जातो, राज्यांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो. इथं बघा देण्यात आलेलं आहे अलोकेट्स ग्रेन्स, म्हणजे राज्यांना तो वाटला जातो आणि त्याचबरोबर सेंटरच्या मार्फत एक किंमत ठरवलेली असती, ती किंमत राज्यांच्याकडून घेतली जाते किंवा जी किंमत आहे खूप कमी किंमत असते कारण हे ऑलरेडी अनुदानित पद्धतीचं असल्यामुळे किंमत खूप कमी राहते. आता हे राज्यांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आता राज्य काय करतात, तर राज्य त्या त्या जिल्ह्यामध्ये ते अन्नधान्य काय करतात, पाठवलं जातं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये समजा आपल्या हे अन्नधान्य या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्फत आली तर ते महाराष्ट्रामधील जिल्ह्यांच्या मध्ये वाटले जातात, जिल्ह्यातून तालुक्यामध्ये येतात, तालुक्यातून जी गावं आहेत त्या गावांच्या पर्यंत पोहोचवलं जातं आणि त्या गावामध्ये जे पब्लिक डिस्ट्रीब्युशनची जी आपण म्हणतो किंवा स्वस्त धान्याचे दुकान आहे त्या स्वस्त धान्याच्या दुकानाच्या मार्फत ते ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवलं जातं. फेअर प्राईस शॉप म्हणतो ना, स्वस्त धान्याच्या दुकानाच्या मार्फत ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवलं जातं आणि त्यांच्याकडून जी केंद्राच्या मार्फत जी इश्यू प्राईस आहे, सेंट्रल इश्यू प्राईस जी आहे, म्हणजे 2 रुपये केजी गहू म्हणतो मी किंवा 3 रुपये केजी तांदूळ आहे, ही किंमत फक्त त्यांच्या मार्फत घेतली जाते आणि वरची जी अमाऊंट असते ती अमाऊंट केंद्र सरकारच्या मार्फत ऑलरेडीच काय केलेली असते, तर ती अनुदानित पद्धतीने समाविष्ट केलेली असते. इथं बघा मी वाटल्या चार्टमध्ये सांगितलेलं आहे शेतकऱ्यांच्या मार्फत MSPच्या आधारावरती मिनिमम सपोर्ट प्राईसच्या आधारावरती केंद्र अन्नधान्य खरेदी करतं, अन्नधान्य खरेदी केलेलं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये साठवलं जातं, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्फत राज्यांच्या मध्ये वाटलं जातं, राज्यांच्या मार्फत जिल्ह्यांच्या मध्ये वाटलं जातं आणि जिल्ह्यांच्या मार्फत स्वस्त धान्याच्या दुकानांच्या मध्ये येतं आणि स्वस्त धान्याच्या दुकानांच्या मार्फत जे लाभार्थी वगैरे आहेत त्यांच्यापर्यंत हे अन्नधान्य पोहोचवलं जातं. अशा प्रकारे काय आहेत, तर रेशनिंगचं जे ॲक्च्युली फंक्शन आहे, रेशनिंग आपल्यापर्यंत भेटतं, कंटूर पण आपण म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये, तर ते अशा प्रवासामध्ये आपल्यापर्यंत येत असतं. आता हे याच्या अगोदर जे असायचे आयात केलेले अन्नधान्य असायचे, पण आजच्या घडीला जे आहे ते देशांतर्गत उत्पादित होणारे जे अन्नधान्य कडधान्य व जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आणि हे खूप गरजेचं आहे. का गरजेचं आहे, कारण देशामध्ये नियर अबाउट 20 करोड अशी जनता आहे, 20 करोड की ज्यांना एक वेळचं अन्न पण भेटत नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा जो ऑप्शन आहे तो खूप चांगला आहे. ठीक आहे, मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अर्थशास्त्र राज्यशास्त्राचे सर्व लेक्चर्स बघा, इतिहासाचे पण लेक्चर्स चालू आहेत ते पण सर्व लेक्चर्स बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.